तुमच्यावर तुमच्या वडिलांचा जास्त प्रभाव की आजोबांचा? तुमच्यावर तुमच्या बोलण्यामध्ये आजोबांचा काय काय स्पष्ट वक्तेपणा की कसा कोणता प्रभाव? आजोबा तर स्पष्ट बोलतच नव्हते. मग आजोबा स्पष्ट वक्त तुमच्या जास्त स्पष्ट वक्तेपणा आहे. मग खोटं बोलून काय करता असा विषय काय? त्याला बोलून कधी काय खोटं लोकांना मूर्ख म्हणून काय साध्य होणार आहे? उद्या उद्या कधी ना कधीतरी उत्तर द्यायचंच आहे. नाही, माझ्यामध्ये आणि माझ्या आजोबांमध्ये साम्य वाटत असेल तर आम्ही संघर्ष करायला आम्हाला आवडतं. कदाचित लोक ओळखू येतात कोण व्यक्ती समाजासाठी घातक आहे हे आम्हाला माहीत असतं. मलाही माहिती आहे, आज कदाचित तो वाटत नसेल, पण तो व्यक्ती त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी बसल्यावर तो काय करू शकतो या जिल्ह्याचं हे मला कदाचित माहिती आहे. ओके. आणि त्यामुळे चुकीचा व्यक्ती या समाजामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून राहू नये यासाठी आमचा प्रयत्न कायम राहिला आहे आणि तो मी कायम ठेवणार.